नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकावर आधारित नमुना प्रश्न पाहणार आहोत. तर पहा, प्रश्न पहिला आहे, सूचना दिलेली आहे, खालील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा एक शब्द पर्यायातून शोधा. तर प्रश्न पहिला आहे बा, पटकन पेट घेणारा हा शब्दसमूह आहे. या शब्दसमूहासाठी खाली चार पर्याय दिलेले आहेत, ज्वलंत, इंधन, अग्नि आणि ज्वालाग्रही. तर पहा, ज्वलंत म्हणजे कोणत्याही गोष्टीत असलेला जिवंतपणा म्हणजे ज्वलंत. इंधन म्हणजे रॉकेल, डिझेल, पेट्रोल, हे म्हणजे इंधन. आणि अग्नि म्हणजे आग. आणि ज्वालाग्रही म्हणजेच काय? पटकन पेट घेणारा. म्हणून पटकन पेट घेणारा या शब्दसमूहासाठी ज्वालाग्री हा पर्याय योग्य राहील. पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो, शोध लावणारा. पर्याय दिलेले आहेत, शोधक, संशोधक, दर्यावर्दी आणि एडिसन. तर शोधक म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीचा शोध घेणारा म्हणजे शोधक. संशोधक म्हणजे शोध लावणारा. पहा, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं भेटलेले. पहा, शोध लावणारा कोण? संशोधक. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मजकुराची निवड व मांडणी करणारा. पर्याय दिलेले त्याला वार्ताहर, संकलक, निर्माता आणि संपादक. तर वार्ताहर म्हणजे कोण? पेपरमध्ये बातमी देणारा म्हणजे वार्ताहर. संकलक म्हणजे कोण? एखाद्या गोष्टीचं संकलन करून ठेवणारा म्हणजे संकलक. आणि निर्माता म्हणजे कोण? एखादी गोष्ट निर्माण करणारा म्हणजे निर्माता. आणि संपादक म्हणजे कोण? तर संपादक म्हणजे मजकुराची निवड व मांडणी करणारा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, संपादक. विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न आहे, ज्याचे घरदार नष्ट झाले आहे असा. पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 भूकंपग्रस्त, 2 निर्वासित, पर्याय क्रमांक 3 पूरग्रस्त आणि पर्याय क्रमांक 4 निराधार. आता पर्याय क्रमांक 1 भूकंपग्रस्त. भूकंपग्रस्त म्हणजे काय? तर ज्या भागामध्ये भूकंप झालेला असतो तो भाग भूकंपग्रस्त असतो. निर्वासित म्हणजे कोण? निर्वासित म्हणजेच ज्यांचे घरदार नष्ट झाले आहे असा म्हणजे निर्वासित. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निर्वासित. पुढचा प्रश्न आहे, रक्षण करणारा. पर्याय दिलेले आहेत, रक्षक, दक्षक, भक्षक आणि तक्षक. अतिशय सोपा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. या सोप्या प्रश्नाचं उत्तर आहे रक्षक. पर्याय क्रमांक 1